नमस्कार मित्रांनो आज आपण घेणार आहोत ऐंशी शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन लघुलेखनासंबंधी अनेक माहिती मिळविण्याकरिता व तसेच नवनवीन मराठी व इंग्रजी डिक्टेशन मिळविण्याकरिता आपण या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया दहा सेकंद पाच सेकंद स्टार्ट मान्यवर सभासद बंधू भगिनींनो परिच्छेद उपस्थित सर्व सभासद बंधू भगिनींचे स्वागत करून संस्थेचा अठरावा वार्षिक अहवाल सादर करताना कार्यकारी मंडळाला आनंद होत आहे संस्थेचे सन 2012 हजार बाराला संपणाऱ्या सहकार वर्षाचे ताळेबंद तोटा पत्रक व जमा खर्च पत्रक अहवाल पुस्तिकेसोबत दिलेले आहे त्याचप्रमाणे संस्थेच्या उत्तरोत्तर होत असलेल्या प्रगतीचेही विवरण सर्व सभासद बंधूंच्या माहितीकरिता सोबत दिलेले आहे प्रगतीपथाचे अवलोकन केल्यानंतर संस्थेच्या भरभराटीबद्दल नव्याने काही सांगण्याची आवश्यकता आहे असे आम्हाला वाटत नाही अर्थात ही प्रगती होण्यास संस्थेच्या सर्व सदस्यांचे अविरत परिश्रम निस्वार्थ सेवा सहकार चिकाटी आणि संस्थेबद्दल आपुलकी व जिव्हाळा प्रामुख्याने कारणीभूत आहेत ही गोष्ट आपणा सर्वांना अत्यंत गौरवास्पद व अभिमानाची आहे या अहवाल वर्षात कार्यकारी मंडळाच्या बारा सभा व एक आम सभा झाली संस्थेचे भाग भांडवल पस्तीस लाख चाळीस हजार असून सभासद संख्या साडेसहा हजार आहे परिच्छेद अहवाल वर्षात संस्थेने जास्तीत जास्त सभासदांना त्यांच्या मागणीनुसार कर्ज वाटप करण्याचा काटेकोर प्रयत्न केलेला आहे संस्थेने ज्या तत्परतेने सभासदांना कर्ज वितरण केलेले आहे त्याच तत्परतेने सभासदांकडून नियमितपणे कर्ज परतफेडीची कार्यवाही झालेली नाही सभासदांनी नियमित व तत्परतेने कर्ज परतफेड करणे हे त्यांचे कर्तव्य आहे त्यावरच संस्थेची प्रगती अवलंबून आहे हे कृपया लक्षात घ्यावे अशी कळकळीची कल विनंती करण्यात येत आहे सन दोन हजार अकरा बारामध्ये संस्थेला पाच लाख अडुसष्ट हजार रुपयांचा निव्वळ नफा झालेला आहे संस्थेचे हिशोब अचूक व निर्दोष असावेत यासाठी संस्थेने अंतर्गत हिशोब तपासणीची नेमणूक केलेली होती त्याप्रमाणे संस्थेचे अंतर्गत हिशोब तपासणीस श्री पारवे यांच्याकडून लेखापरीक्षण करून घेण्यात आलेले आहे व ते प्रमाणित आहे आपला अमूल्य वेळ खर्च करून त्यांनी हिशोबाबतचे काम वेळेत पूर्ण करून दिल्याबद्दल हे कार्यकारी मंडळ त्यांचे आभारी आहे